आणि यानंतर बातमी केसरकर राणे वादाची. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी काल राणे कुटुंबियांवर काही गंभीर आरोप केले आणि या आरोपांना भाजपचे आमदार नितेश राणे अगदी काही वेळातच उत्तर देतील. दुपारी 1 वाजता नितेश राणे यांची पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे केसरकरांच्या आरोपांना नितेश राणे काय उत्तर देतात याकडे लक्ष आहे. राणेंविरोधात थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता असं वक्तव्य काल दीपक केसरकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये केलं आणि त्यानंतर काल नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांनाही उधाण आलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.